कळंबोली स्थानकात आता ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झालेली आहे। गुजरातहून 44 टन ऑक्सिजन एक्सप्रेस ही आता महाराष्ट्रात दाखल झालेली आहे। रिलायन्स इंडस्ट्री मार्फत महाराष्ट्राला हे ऑक्सिजन देण्यात येत आहे आणि गुजरातहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झालेली आहे। त्यामुळे आता ऑक्सिजनवरती व्हेंटिलेटरवरती असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 44 टन ऑक्सिजन पुरवठा आता महाराष्ट्रासाठी आता उपलब्ध होत आहे। त्यामुळे गुजरातहून काल निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झालेली आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे कोरोना लस घेण्यासाठी मुंबईमध्ये गोरेगाव इथल्या नेस्को लसीकरण सेंटर बाहेर तसंच बीकेसी सेंटर बाहेर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली। लस साठा कमी असल्यामुळे लसीकरण सेंटर देखील कमी वेळेत आता सुरू राहणार आहे, त्यामुळे नागरिकांच्या रांगा देखील लागल्याचं इथे पाहायला मिळतं। 2 दिवस लसीकरण केंद्र बंद असल्यामुळे पुण्यात गोंधळ उडाला होता। आज पुण्याला 35,000 लसी उपलब्ध झाल्यात, त्यामुळे पुन्हा लसीकरण सुरू झालंय। सकाळपासूनच कमला नेहरू रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावलेली पाहायला मिळाली। दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्रथम प्राधान्य दिलं जातंय। अमरावती जिल्ह्यातील 100% लसीकरण केंद्रांना टाळं लावण्यात आलेलं आहे, त्यामुळे नागरिक लसींच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान आज 20,000 ते 25,000 लस साठा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते, त्यामुळे काही लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र लसीकरण केंद्र बंद असल्यानं नागरिकांना घरी परतावं लागतंय। जालना जिल्ह्यात रात्री उशिरा 18,000 लसींचा साठा आला। शहरामध्ये किल्ला परिसरात साठा आला आणि लसीकरणासाठी प्रचंड गोंधळ उडाला। दुसरीकडे केंद्रावर सुविधा नाहीत आणि डॉक्टर्सही नव्हते, त्यामुळे गोंधळात भरच पडली। अखेर डॉक्टर आल्यावर त्यांनी सगळा सावळा गोंधळ दूर केला, पण सगळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही। कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांचा कोरोनानं मृत्यू होत नाही असं निरीक्षण आरोग्य विभागानं नोंदवलंय। दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोना झाला तरी त्यांना व्हेंटिलेटर ऑक्सिजनची गरज लागत नाही, ज्यांची प्रकृतीही चिंताजनक होत नाही असंही निरीक्षण आता आरोग्य विभागानं नोंदवलेलं आहे। त्यामुळे राज्यात त्वरेनं जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं याकडे आता लक्ष केंद्रित केलं जात आहे। भारताच्या मदतीला जगातील अनेक देश आता पुढे सरसावलेत। अमेरिकेनं कोरोना लसीसाठीच्या कच्च्या मालावरची बंदी आता उठवली आहे। ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात तातडीनं व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन युनिट पाठवण्याचे आदेश दिलेत। फ्रान्सही ऑक्सिजन पुरवठा करणार आहे। रशिया तसंच युरोपियन युनियननंही तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे आणि याआधी सिंगापूर आणि सौदी अरेबियानं भारतात क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स पाठवले आहेत। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।